नमस्कार जेव्हा कुणी एखादा बाबा एखाद्या लोकाची फजगत करतो तेव्हा मा माध्यमातून याच्या बातम्या येतात आता भोंदू बाबा आणि त्यांनी केलेली फजगत हा बातम्यांचा विषय जागृतीसाठी व्हायलाच हवा यात काही शंकाच नाही अशा अंधश्रद्धा असलेल्या बाळगणाऱ्या त्यातून लाभ करून घेणाऱ्या माणसांना तुरुंगाची हवा खायला लावायला हवीच त्यासोबत त्याला फटके देखील द्यायला हवेत कारण धर्माच्या आडून अशी माणसं लोकांची फजगतच करत असतात या लोकांनी केलेली फजगत ही कधीच समर्थनीय असू शकत नाही एखाद्या धर्मामध्ये एखाद्या माणसाला चांगलं वागायचाच सल्ला दिला जातो त्याच्या वर्तन उत्तमच असावं असं बघितलं जात कोणताही धर्म अशी शिकवण देत नाही म्हणजे मी आपलं सेक्युलर वाक्य फेकतोय त्यातल्या त्यात ही शिकवण न पाळणारी माणसं जास्तीत जास्त हिंदू धर्मातच आहेत असं लोकांना वाटत असत हे देखील एक सेक्युलर वाक्य हिंदू धर्मातील बाबा पंडित किंवा भगवे कफनी धारी, हे फसवणुकीसाठीच आलेले आहेत असा आपल्या सगळ्यांचा सार्वत्रिक समज आहे किमान माध्यमातून येणाऱ्या बातम्यांनी असंच काहीस दिसत असतं पद्धत एक प्रोफार्मा आखलेला आहे एक त्याचं युनिफॉर्म तयार केलाय आणि त्याच युनिफॉर्म मध्ये घालून बातम्या दिल्या जातात घटना कोणीही करो ती हिंदू महाराजांनी हिंदू भगवे कपडे दा कपडे धारण केलेल्या माणसांनीच केलेली आहे असा समज रूढ व्हावा अशा स्वरूपाचा हा बातम्यांचा युनिफॉर्म ठरलेला आहे म्हणजे मी हे सतत असं बोलत असतो त्याला पुरावे नसतात असं अजिबात नाहीये मी जे बोलणार आहे ते पुराव्या सहित बोलणार आहे एका वृत्तवाहिनीवरच्या सलग तीन बातम्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत एक आहे मुंबई जवळच्या पालघरची दुसरी आहे वसईची आणि तिसरी आहे पुण्यातली या तीनही बातम्या अंधश्रद्धा आणि त्यातून होणाऱ्या फसवणुकीच्या आहेत या तीनही बातम्यांवर पहिले आपण नजर फिरूया सहज आणि मग त्या बातम्यातली वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू पहिली बातमी बघताय पुण्याची जिथे आजारी पत्नीला दोष दूर करण्यासाठी म्हणून एका बोंधू बाबानी पूजेच्या नावाखाली लाखो रुपये लुटल्याची ही बातमी आहे तुम्ही बघताय दुसरी बातमी लगेच बघताय ती वसईची आहे आजार पण बरं करतो असं सांगून एका बोंधू बाबानं एका मुलीवरती अत्याचार केले आणि तिला आपल्याकडे ठेवून घेतलं ही बातमी दुसरी आहे आता तिसरी बातमी तुम्ही बघताय पालघर मधली ही बातमी आहे घरातील दोष दूर करतो असं सांगून पूजा करायच्या निमित्ताने या बाबांनी लोकांना लुटलेलं आहे फसवलेलं आहे त्याचीही एका महिलेला फसवलेलं आहे ही बातमी आहे आता हे तीन भोंदू बाबा लोकांना फसवतात पूजेच्या नावाखाली दोष दूर करण्याच्या नावाखाली तेव्हा साला या हिंदू धर्मात जन्माला का आलो म्हणून राग यायला लागतो काय ही हिंदू धर्मातली माणसं कशा स्वरूपामध्ये असं लोकांना लुटतायत का फसवत असतील किती या अंधश्रद्धा का आमच्या धर्मातली लोक हे सगळं दूर करायला तयार नाहीत असे अनेक प्रश्न आपल्या मनात येऊन जातात काही जण धर्माला दोष न देता लोकांना दोष देतात की लोक कशी फसत असतील या मूर्खांच्या नादाराला लागून चला थांबा आता सगळं जरा शांतपणे घ्या हिंदू धर्मातली काही डोंगी माणसं फसवणारी आहेत हे मान्य करू काही मूर्ख स्वतःची या अशा अंधश्रद्धांकडून फसवणूक करून घेतात हेही मान्य करू आणि आता जरा नीट बातम्या बघूया ही पुण्याची बातमी तुम्ही आता बघा म्हणजे त्या पहिल्यांदा तुम्ही हेडिंग बघितली आता बातमी बघा त्यात एका व्यक्तीचा उल्लेख आहे जो आपल्या सतत आजारी पत्नीवर कोणीतरी जादू केली आहे आणि ती जादू काळ्या कबुतरांच्याकडून ती ओढून घेतली जावी यासाठी एका मौलवीकडं कर प्रार्थना करायला गेला आणि तिथे हकीमुद्दीन मालेगाववाला नावाचा एक तांत्रिक त्याला भेटला हकीमुद्दीन मालेगाववाला मी नाव पुन्हा उच्चारलं मुद्दा आणि त्यानं अशी महागडी कबुतरं विकत घेऊन त्या कबुतरांच्यावरती सगळे दोष ओढून घ्यावे लागतात असं सांगितलं आणि सहा लाखापेक्षा अधिकची रक्कम त्या गृहस्थाकडून वसूल केली त्याची फसवणूक झाल्याची जाणीव त्याला झाली मग त्यानं पुण्यात तक्रार दाखल केली त्या बाबाला अटक झाली बातमी आली पूजा बाबा उपचार धार्मिक उपचार असे का हो मौलवीला अटक मुस्लिम तांत्रिकाला अटक असं का नाही स्पष्ट सांगता येत कारण तिथे तुमची फाटते अक्षरशः फाटते चला दुसरी बातमी बघूया इतली बात में ल, ही वसईतली बातमी आहे आजार बरा करतो असं सांगून उत्तर प्रदेशातील वाराणसीतील एका मुलीला आपल्या वसईमध्ये बोलवून घेतलं ड्रायव्हर बायको आणि स्वत या तिघांच्या मदतीनं या भोंदू महाराजाने त्या मुलीवर सातत्यानं अत्याचार केले आई आजारी असल्याचं कारण सांगून ही मुलगी निघून गेली आणि एका एन कार्यकर्त्यांना भेटली त्यांनी हे सगळं पितळ उघड पाडलं बातमीत एक पुसटचा उल्लेख आहे एका मुस्लिम तांत्रिकाला का नाव नाही सांगा वाटलं लाज वाटली की पुन्हा फाटली कसा आहे ही फाटण्याची प्रक्रिया जोपर्यंत घडते ना ही तुमची फाटत नाहीये तुमची फाटलेला आवाज होऊ नये म्हणून ही माध्यम मा मुद्दाम हिंदू धर्मावर घालून बोलतात मुद्दाम जाणीवपूर्वक चला तिसरी बातमी दाखवतो एकाच माध्यमातली बातमी तुम्हाला मी दाखवतोय काय आहे समाजवाद्यांचा धर्मनिरपेक्षतावाद्यांचा उच्छाद इतका मांडलाय की यांनी माध्यमांच्या महत्वाच्या जागा काबीज करून ठेवल्या हिंदू सोडून अन्य कोणाचंही नाव आलं की विशिष्ट धर्मियांच असा उल्लेख करायचा किंवा धर्माचा उल्लेख करणं टाळून द्यायचं ही नवी पद्धत रूढ झाली आहे तिसरी बातमी आहे पालघर मधली घरातील दोष अंगात काढतो माझ्या अंगात काली माता येते असं सांगून एका माणसानं लुटलं आणि तो आहे नूर अजीउल्ला सलमानी नूर अजीउल्ला सलमा सलमानी या माणसानं लाखो रुपयांची फजगत घरातले दोष काढण्यासाठी केली आहे नूर अजीउल्ला सलमानी का त्याचं नाव देताना तांत्रिक बाबा किंवा जे काली माता अंगात येते आधी हे सगळं दाखवायचं काय कारण हा षडयंत्राचा भाग आहेच आहे पण षडयंत्रापेक्षाही तुम्ही किती फट्टू आहात याचा हा पुरावा आहे कारण हिंदू धर्माला शिव्या घातल्या की कोणीही अंगावर येत नाही हे तुम्हाला माहित आहे आणि ज्या धर्माच्या लोकांनी हे केलंय त्यांनी केलेलं सांगितल्यावर तुमच्यात म्हणजे तुमची हातभर फाटली असेल तर त्या दोन हात बांबू घालण्याचं काम लोक करतात हेही तुम्हाला चांगलं माहीत आहे त्यामुळं जाणीवपूर्वक हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठीच माध्यमांनी केलेल्या या कृती आहेत यापूर्वी मी अशा कृती अनेक सांगितलेल्या आहेत म्हणजे औरंगाबादला पैशाचा पाऊस पाडतो म्हणून करणारा बाबा हा हिंदू नव्हता अहो दहा घटना असतील तर त्या दहा घटनांच्या मध्ये बहुसंख्याकांच्या हिशोबानं जास्तीत जास्त हिंदू बाबा असायला हवेत पण चार सापडतात सहा अन्य धर्मीय सापडतात तेलपाणीवाली बाबावर तुम्ही नाही बोलत तेथे ते उड ते उलाला उलाला करणाऱ्या बाबावर तुम्ही नाही बोलत त्या ख्रिश्चन पादरांवर नाही बोलत येशू बोलवितो म्हणणाऱ्यावर तुम्ही नाही बोलत या सगळ्यावर तुम्ही बोलता ते फक्त हिंदू धर्माच्या साधूंवरती कारण इथे तुम्हाला रिॲक्शनचा धोका कमी आहे आणि तुमच्या षडयंत्राचा हा भाग आहे की हिंदू धर्माला अधिकाधिक बदनाम करायचं म्हणूनच तर हे सगळं चाललंय आणि म्हणूनच हे लोकांच्या समोर आम्ही स्पष्टपणे उघड करत आहोत व्हिडिओ आवडला असेल आणि माझं म्हणणं पडत असेल तर तो फॉरवर्ड नक्की करा लोकांच्या पर्यंत नक्की पोचवा या माध्यमांना आपली भूमिका बदलायला भाग पाडा एवढीच विनंती धन्यवाद